नमस्कार, विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण डोळ्यावरील चष्मा कायमचा कमी कसा करता येईल याविषयी माहिती पाहणार आहोत. मी तुम्हाला नेहमी हेल्थविषयक विविध टिप्स आणि माहिती पुरवत असतो. ही माहिती विविध जे एक्सपर्ट असतात त्यांच्यानुसार मी घेऊन त्याचं प्रात्यक्षिक इथं सादर करत असतो. तर आजचं प्रात्यक्षिक तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच आहे की डोळ्यावरचा चष्मा कमी करण्यासाठी आपल्याला 2 नागवेलीची पानं लागणार आहेत. पहिल्यांदा करायचं काय, एका पसरट भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच मीठ टाकायचं. त्या मिठाच्या पाण्यामध्ये ही नागवेलीची पानं चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची. त्याआधी आपण घेतलेलं पाणी, आणलेलं पानं आणि आपले हात स्वच्छ आहेत की नाही याची पहिल्यांदा मित्रांनो खात्री करून घ्या. तर दोन्ही बाजूने अशी ती पानं धुवून घ्यायची आहेत. निश्चितच या उपायाने आजपर्यंत बऱ्याच जणांचा चष्म्याचा नंबर आणि चष्मासुद्धा कमी झालेला आहे असं डॉक्टर स्वागत तोडकर यांनी आपल्या भाषणातून सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण ते धुवून घ्यायचे आहेत, कारण डोळ्यांचा प्रॉब्लेम हा एखाद वेळेस अनुवंशिक पण असू शकतो किंवा मग काही फिजिकल प्रॉब्लेम असू शकतो, याने पण आपल्याला चष्मा लागू शकतो. ते पानं धुतल्यानंतर त्यांचे देठ तोडून टाकायचे. जर तुमच्याकडे मोठं नागवेलीचं पान असेल तर तुम्ही एकाच पानाचा वापर यासाठी करू शकता. मला ती मिळाली नाहीत आणि म्हणून मी छोटे 2 पानांचा वापर यामध्ये केलेला आहे. ते धुतल्यानंतर आपल्या तळहातातच असं एखादी घडी करून चुरगडल्यासारखं करायचं. त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे. जितके आपल्याकडून बारीक तुकडे होतील तेवढे बारीक करण्याचा प्रयत्न करा. याचं कारण असं की जेव्हा आपण बारीक बारीक तुकडे करतो आपल्याला त्या नागवेलीच्या पानांचा रस काढायचा आहे. तो रस लवकर निघण्यास मदत होते. जर तुम्ही मोठे तुकडे ठेवलेत तर तुम्हाला तो रस निघणार नाही किंवा निघताना खूप अडचणी येतील. म्हणून माझी एक रिक्वेस्ट तुम्हाला की धुतल्यानंतर त्याचे अतिशय बारीक बारीक तुकडे, एकदम म्हणजे त्यांचा चेंदामेंदा म्हणू शकतो आपण, एकदम चेंदामेंदा करून टाका, जेणेकरून तो दाबल्यानंतर रस निघेल. असं केल्यानंतर एक कॉटनचं कापड घ्यायचं. त्या कापडामध्ये तो बारीक चुरगडलेला जो पानांचा भाग आहे तो असा एक गुंडाळून घ्यायचा आणि ज्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये टाकायचं आहे त्याला असं सरळ झोपवायचं. आणि हा रस टाकताना नाक जो ज्या डोळ्यामध्ये आपण टाकणार आहे फक्त एक थेंब टाकायचा आहे. टाकल्यानंतर थोडासा त्रास होऊ शकतो, डोळे मिटून घ्यायचे आणि आतल्या तो डोळा फिरवायचा आहे. त्यामुळे काय होईल, डोळ्यामध्ये पाणी येईल आणि त्या पाण्याच्या मधून आपल्या डोळ्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, जे डोळ्याचे रोग आहेत ते कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे काय होईल, हा जर याचा वापर जर तुम्ही नियमित केला तर तुम्हाला चांगलं दिसायला लागेल आणि जो तुमचा चष्मा लागलेला आहे तो कायमचा बरा होण्यास नक्कीच मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.